विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल 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 पहावा विठ्ठल 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 जय हरि विठ्ठल 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 पहावा विठ्ठल 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 पहावा विठ्ठल उजड़ी राहीले उजड़ हो उजड़ी राहीले उजड़ोचने रूप पाता लोचने सुख जाले ओ साजनी सुख जाले ओ साजनी तोहा विठ्ठल वरवास तोहा विठ्ठल वरवास तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा बहुत सुकृताची जोड़ी बहुत सुकृताची जोड़ी म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडे तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा सर्वसुर बापर घुमा देवीवर तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बर सुखाचे आगर बापर घुमा बापर कुमा देवीवर तोहा विठ्ठल बरवा पुंडरीक वरदा हरि श्री ज्ञानदेव तुकारा पंढरीनाथ भगवान बोला माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज सद्गुरु मोठे बाबा की जय सद्गुरु नतसिंह बाबा की जय सद्गुरु दगाजी महाराज की जय छत्रपति शिवाजी महाराज संभाजी महाराज की जय भारत माता की जय गो माता की जय गंगा माता की जय सचिदानंद रूपाय विश्वोत्पत्यादेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयम नमः श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी वरण रघुवर विमल जसो जायदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहे हरहु कलेश विकार पवन तनय संकट हरण मंगल मूरति रूप राम लखन सीता सहित हृदय बसो सुरभु सचिदानंद रूपाय विश्वोत्पत्यादेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयम नमः गुणाला विटेवरी पितांबर धारी सुंदर जो डोळे कान त्याच्या ठाई मन पायी रावे निवारोण जाय माया ऐसी छाया जयाची तुका मने समध्यान ते चरण सुकुमार प्रस्तुत प्रवचन रूपी शिवी करता घेतलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या अभंग गाथ्यातील महाराजांनी गाता लिहिताना जी प्रस्तावना केलेली आहे महाराजांनी जे मंगलाचरण केलेलं आहे त्या मंगलाचरणातला हा अभंग आपल्या पुढे प्रवचनासाठी मी निवडलेला आहे तुकाराम महाराज या अभंगाच्या माध्यमातून भगवान पंढरीनाथाचं सगुण परमात्म्याचं वर्णन करतात की माझा परमात्मा
षटगुण ऐश्वर्य संपन्न आहे, म्हणून तो विटेवर उभा आहे। गुणा आला विटेवरी, त्याच्याकडे सहा गुण आहेत, अव्यक्त ते आकारले, रूप आले गुणवंत। महाराज म्हणतात भगवान परमात्मा षटगुण संपन्न एक भगवंत ची जाण, या जगाच्या पाठीवर एक भगवान परमात्मा ऐश्वर्य संपन्न आहे। व्यवहारातलं जे ऐश्वर आहे ते काळाच्या ओघामध्ये जाणार आहे, ते काळाच्या ओघामध्ये नष्ट होणार आहे, पण भगवान परमात्मा किती मोठा आहे, किती ऐश्वर्य संपन्न आहे, करणे का न करणे हे आगवे तोची जाणे, विश्व चढत असे जेणे परमात्मेने। या सर्व जगाचा सूत्रधार भगवान परमात्मा आहे, त्याच्या इच्छेने सर्व जगाचं सूत्र चालत असतं। म्हणून चाले शरीर कोणाचे असते, कोण बोलविते अरविण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको। हे भल्या माणसा, जेने देह दिला दान त्याचे करावे चिंतन, जगत जीवन नारायण गाईल गुण तयाचे। भगवान परमात्म्याने आपल्याला हे पंच तत्वाचं शरीर दिलेलं आहे, काही दिवसापर्यंत दिलेलं आहे, काही वर्षापर्यंत दिलेलं आहे, हे आपलं नाही आहे। म्हणून प्रत्येक इंद्रियाचं वेगळं वेगळं काम आहे। या डोळ्यांचं काम भगवान परमात्म्याचं दर्शन करणं, या कानांचं काम, या कानाने कथा कीर्तन प्रवचन भागवत रामायण जेही आध्यात्मिक ग्रंथ असतील त्याचं श्रवण करणं। व्यासांचं वाक्य सांगतो, व्यास महर्षी सांगतात श्रोत्रस्य भूषणम शास्त्रम, श्रोत्र म्हणजे कान, कानाचं खरं भूषण शास्त्र ऐकणं, ग्रंथांचं श्रवण करणं, श्रोत्रस्य भूषणम शास्त्रम, भूषणे किम प्रयोजनम, या हाताचं भूषण, हस्तस्य भूषणम दानम, हाताचं भूषण दान धर्म करणं, सत्यम कंठस्य भूषणम, आपली वाणी सत्यम कंठस्य भूषणम, श्रोत्रस्य भूषणम शास्त्रम, भूषणे किम प्रयोजनम। या डोळ्याने त्या भगवान परमात्म्याचं दर्शन घ्यालं। महाराज म्हणतात डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, मनात येते धाव घेई राही विठोबाच्या, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा। हो महाराज म्हणतात तुम्हाला दुसरं काही आलं नाही तर त्या भगवान परमात्म्याचं चिंतन करा, त्या भगवान परमात्म्याचं नाम चिंतन करा। दुर्लभो माणूसो देहो दीनाम क्षणभंगुराहा तत्रापि दुर्लभम म्हणण्या वैकुंठ प्रिय दर्शनम, असा दुर्मिळ दुर्लभ पवित्र गोड चांगला असा सुंदर नरदेह भगवान परमात्म्याने आपल्याला दिला, म्हणून या डोळ्यांनी त्यांचं दर्शन, कानाने त्या परमात्म्याची कथा, वाणीने त्या भगवंताचं भजन, या पायाने तीर्थयात्रा करायच्या। जीवनामध्ये भगवान परमात्म्याने जे शरीर दिलं, देवे दिला देह भजना गोमटा, भजन करण्यासाठी सत्कर्म करण्यासाठी परमात्म्याने आपल्याला हा देह दिलेला आहे। तुकाराम महाराज म्हणतात तो षटगुण ऐश्वर्य संपन्न भगवान विटेवर उभा आहे, मंदिरामध्ये उभा आहे, आणि म्हणून तो षटगुण ऐश्वर्य संपन्न गुण आला विटेवरी। महाराज म्हणतात पितांबरधारी सुंदर जो, त्याने पितांबर धारण केलेला आहे, तो अतिशय सुंदर आहे। अतिशय स्वामींनी ग्रंथ लिहिला, मना सज्जना भक्ती पंथीच जावे, तरी श्रीहरी पावी जेतो स्वभावे, जनी निंदते सर्व सोडून द्यावे, जनी वंदते सर्व भावे करावे। हे मना, अरे बाबा तू वाईट काम करू नको, कारण परमार्थामध्ये मनाची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे। हो, कारण हे मन चंचल आहे, माशी जशी चंचल आहे स्थिर राहू शकत नाही, ती जशी सारखी फिरत राहते तसं मन चंचल आहे, बहु चंचल बहु चपळ। म्हणून महाराज म्हणतात डोळे कान त्याच्यात आहे, आपले डोळे त्या भगवंताच्या स्वरूपाकडे, त्याच्या दर्शनाकडे, त्याचं दर्शन घ्या। डोळे कान, कान त्याची कथा ऐकण्यासाठी आतुर झालेले आहेत। हे पा जेवढे इंद्रिय आहेत
प्रत्येकाला भूक लागते आणि ती भूक शमवण्यासाठी त्या त्या इंद्रियाचे विषय जगामध्ये आहेत आणि म्हणून डोळ्यांची भूक फक्त परमात्म्याच्या दर्शनाने, कानांची भूक फक्त कथा कीर्तन ग्रंथ श्रवण केल्यानंतर आणि शांत होत असते। म्हणून महाराज म्हणतात डोळे कान त्याच्या ठाई, मन पायी राहोय, हे मन त्याच्या पायाजवळ स्थिर राहायला पाहिजे, हे त्याच्याजवळ एक रूप व्हायला पाहिजे। म्हणून या मनाला ताब्यामध्ये ठेवणं अवघड आहे, प्रयत्न करा आणि त्या मनाला भगवत भक्तीमध्ये आणा। म्हणून डोळे निवतील कान, मनार आहे समाधान। जगामध्ये समाधान मिळण्यासाठी अनेक वस्तू आहेत, अनेक कार्यक्रम आहेत समाधान मिळेल, परंतु जगाच्या पाठीवर अध्यात्म धर्मग्रंथ महापुरुषांच्या मुखातून निघालेले वाक्य हे आपल्या कानावर जातील, त्याचं चिंतन आपण मनामध्ये केलं, आपल्या बुद्धीपर्यंत ते पोहोचवलं, तर आपल्याला पूर्ण परिपूर्ण आनंद असा प्राप्त होत असतो। जगामध्ये चैनीचे साधन आहेत, भोगाचे साधन आहेत, हो, परंतु किती जरी भोग या जीवनामध्ये भोगण्याचा प्रयत्न केला, भोगता संपून जातो, भोग संपत नाही, भोगता संपून जातो, पण भोग जगामध्ये कधीही संपत नाही। आणि म्हणून महाराज सांगतात षडगुण ऐश्वर संपन्न भगवान परमात्मा विटेवर उभा आहे, तो तुम्हाला दर्शन देण्यासाठी उभा आहे, आणि म्हणून गुणा आला विटेवरी, त्याने पितांबर धारण केलेला आहे, पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, गरुडावर बैसून माझा कैवारी आला, विठोबाचे राज्य आम्हा नित्य दीपवाडी। हो, भगवान परमात्म्याच्या भक्तीमध्ये भक्ताला नित्य दीपवाडी आहे, नित्य आनंद आहे, आणि म्हणून इतका देखणा आहे, इतका गोंडस आहे, किती वेळा त्याच्याकडे पाहिलं तरी समाधान होत नाही। राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया, कस्तुरी मडवट चंदनाची उटी, रुडे माळकंठी वैजयंती, कासे सोनसडा पांगरे पाटोळा, गणनिळ सावडा बाई अन्नो, सकळी तुम्ही वागे एक सवा, तुका म्हणे जीवा धीर नाही, तुझ्या आणि डळे कोटी चंद्र प्रकाशे, कमल नयन हास्य वदन हसे, हालकारे कृष्ण ढोलकारे, घडिये घडिये घडे कृष्ण बोलकारे, उभा राहुणिया कैसा अलिवी तो बाहू, बापरकुमा देवी वरु विठ्ठल नाव, सहस्र दीपे दीप कैसी प्रकाशली प्रभा, उजळल्या दस दिशा गगना आलीशी शोभा, काकड आरती माझ्या कृष्ण सभागिया, चराचर मोहरले तुझी मूर्ती पाहवया, कोंदलेशे तेज प्रभा झालीशे एक, नित्य नवा आनंद ओवाडिता श्रीमुख। इतका सुंदर आहे की पुन्हा पुन्हा त्याला पाहायची इच्छा होते, त्याला पाहून कधीच डोळ्यांची तृप्ती होत नाही, पुन्हा पुन्हा त्याला पाहायची इच्छा होते। म्हणून महाराज शब्द प्रयोग करतात, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया, इतका सुंदर इतका देखणा आहे, पुन्हा पुन्हा पाहायला आपले डोळे त्याच्या दर्शनासाठी आतुर असतात, आतुर व्हायला पाहिजे। महाराज म्हणतात तो देखणा आहे, सुंदर आहे, षडगुण ऐश्वर संपन्न आहे, म्हणून गुणा आला विटेवरी, पितांबरधारी सुंदर जो, डोळे कान त्याच्या ठाई, मन पाही राहो, हे मन त्याच्या चरणाजवळ राहो, त्या भजनामध्ये या मनाने एकरूप व्हावं। या संपूर्ण जगावर मायेचा प्रभाव आहे, हो, माया। महाराज म्हणतात डोळे कान मन भगवान परमात्म्याला जर समर्पित केलं, अर्पण केलं, तर ती माया आपलं काहीच करू शकत नाही। निवारोने जाय माया, आईशी छाया जयाची, हो, घात आघात निवारी छाया पितांबरे करी, आईशी कृपाळू कोण माझ्या विठाई वाचून। माझा भगवान परमात्मा कृपाळू आहे, दयाळू आहे,
कणवाडू कृपाडू भक्ता लागी मोही गजेंद्राचा धावा तुआ केला विटाई पांडुरंगे येईवो पांडुरंगे जीवाचे जीवलगे येईवो पांडुरंगे कौरवे पांचाडी सबे माजी आनिली वत्स रण वस्त्रे कैशी झाली माऊली पांडुरंगे येईवो पांडुरंगे जीवाचे जीवलगे येईवो पांडुरंगे। त्या भगवान परमात्म्याला भक्ताबद्दल कडवडा आहे प्रेम आहे करुणा आहे आणि म्हणून ज्या ज्या वेळेला भक्तावर संकट आलं भक्त संकटात सापडला त्यावेळेला माझा दयाळू परमात्मा माझा भगवान गजेंद्रासाठी आला द्रौपदीसाठी भगवान परमात्मा आले आणि त्या संकटातून त्या भक्तांना संरक्षण दिलं। म्हणून परमात्मा कृपाळू आहे दयाळू आहे भक्तांसाठी तो आसवलेला आहे भक्तांसाठी तो अखंड भक्तांची वाट पाहतो वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावीळ माझा बाप पंढरीनाथ महाराजांचे शब्द आहेत माझा बाप पंढरीनाथ वाट भक्ताची पाहात कर ठेवणी आकटी उभा भिवरीच्या तिटी। हा महाराज म्हणतात इतका सुंदर इतका देखणा आहे आणि तो भक्ताची वाट पाहतो तुका म्हणे उभा उभारिल्या बाया तुका म्हणे भेटा वया सदा उभारिल्या बाया। त्या भक्ताला भेटण्यासाठी त्या परमात्म्याने आणि बाया उभारलेल्या आहेत। तुकोबाराय तर देवाला सांगतात समर्पिली काया तुका म्हणे पंढरी राया म्हणे सहित वाचा काया समर्पिली पंढरी राया ही माझी काया हे माझं शरीर मी माझ्या भगवान परमात्म्याला समर्पित केलेलं आहे त्याला अर्पण केलेलं आहे। म्हणून आपण आरती म्हणतो तन मन धन तेरा प्रभू सब कुछ आहे तेरा तेरा तुझ को अर्पण क्या लागे मेरा हे प्रभू हे भगवान नारायणा अरे तू मला सर्व काही दिलेलं आहे परंतु या जगामध्ये या मायेच्या प्रभावाने या आसक्तीने या मोहाने या ममत्वामुळे आणि देवा तुझ्या नामापासून तुझ्या दर्शनापासून मी वंचित राहतो एक कृपा कर देवा तुझी जर का कृपा माझ्यावर झाली तर जी माया सर्व जगावर आधिराज्यचीचं आहे जी माया सर्व जगाला मोहित करते ती माया तू आमच्या स्वरूपा तू आमच्या हृदयामध्ये असला आमच्या दृष्टीमध्ये असला तर ती माया काहीच करू शकत नाही। निवारोणी जाय माया आईशी छाया जयाची म्हणून भगवान परमात्म्याची छाया भक्तावर पाहिजे याच्यासाठी भक्ताने काम करताना उद्योगधंदा करताना कामामध्ये काम काही मना राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे जोही उद्योग आपल्या आयुष्याला आलेला असेल उदाहरणार्थ शेतकरी वर्ग आहे रानामध्ये काम करताना त्याचं चिंतन करावं महिला माता घरकाम करताना त्याचं चिंतन करावं सेकंद वाया जाऊ देऊ नका अनमोल अनमोल किमतीचा देह भगवान परमात्म्याने आपल्याला दिलेला आहे आणि त्याचं फार मोठं महत्त्व आहे। अचानक एक दिवशी तो काळ येईल झडप घालेल आणि तो घेऊन जाईल पाहतो उंदीर घेऊन जाय बोका तैसा काळ लोका नेत असे घडी घडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश आयुष्य मोजाया बैसला मापारी तुकारे व्यवहारी संसाराच्या नको नको मना गुंतू माया जाडी काळ आला जवडी ग्रासावया काळाची आवडी पडेल बा जेव्हा सोडवेना तेव्हा माय बाप सोडवेना बंधू पाठीची बहीण शेजेची कामिना दूर राहे सोडवेना राजा देशाचा चौधरी अनेक सोयरे भले भले तुका म्हणे तुझं सोडवेना कोणी एका चक्रपाणी वाचून या। एक परमात्म्याशिवाय या जन्म मरणाच्या दुःखातून आपल्याला मुक्त कोणीच करू शकत नाही। जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे
अंतकाळीचे नाही कोणी, झाल्या इन शक्ती नाक तोंडे गळती, सांडोनिया जाती रांडा पोरे, बैल म्हणे खर मरता तरी बरे, नाशिली घरे थुंकोनिया। म्हणून या जगामध्ये तुका म्हणे धरा एक विठ्ठलची सोयरा, म्हणून एक जगाचा मालक भगवान परमात्मा या विश्वाचा नियंता तोच आमचा मायबाप आहे। कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा, कृष्ण माझे मन, कृष्ण माझे जन, सोयरा सज्जन कृष्ण माझा, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारू, उतरी पैल पारू भव नदीचा, तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा, वाटेन करावा परता जीवा। म्हणून माझ्या जीवनाचं विश्रांतीस्थान परमात्मा आहे, तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा, वाटेन करावा परता जीवा। जीवाचा खरा विश्रांतीस्थान, विश्रांती देणारा एक जगामध्ये परमात्मा आहे। मित्र नाही, नातेवाईक नाही, किती जवळचा नातेवाईक असेल तो फक्त व्यवहारामध्ये आपल्याला लौकिकाच्या दृष्टीने मदत करू शकेल, कधी शारीरिक मदत करेल, करती आधी आर्थिक मदत करेल, परंतु जन्म मरणाच्या दुःखातून तुम्हा आपल्याला मुक्त करणारा एक परमात्मा आहे, एक भगवान आहे। आणि म्हणून या मायवी जगतामध्ये ही माया आपल्याला उमजू देत नाही। पत्नीबद्दल आसक्ती, मुलांबद्दल आसक्ती, संपत्तीबद्दल आसक्ती, या सर्व आसक्ती जीवाला घेरतात। आणि त्या आसक्तीमुळे जे खरं तत्व आहे, परमात्मा हे तत्व आहे, त्या परमात्मा तत्वापासून जीव हा लांब चालला जातो। आणि शेवटी पाहता पाहता स्वप्नासारखं आयुष्य निघून जातं, आणि शेवटी अंतकाळाच्या वेळेला पश्चाताप होतो। आणि म्हणून ती वेळ निघून गेलेली होती, निघून गेलेली असते। संत महात्मे म्हणतात, देवा बरे झाले आजवरी, बरं झालं वाचोनी आलो येथवरी, नाही पडलो मृत्यूच्या हारी, उरले ते हारी तुम्हा समर्पण। पांडुरंगा, देवा आजपर्यंत त्या काळाने माझ्याकडे वाकड्या नजरेने पाहिलं नाही, बरवे झाले आजवरी, वाचून आलो येथवरी, तुम्हा आपल्याला मरण्याचं आश्चर्य वाटत, जगामध्ये मरण्याचं आश्चर्य नाही, इतक्या दिवसपर्यंत हा मनुष्य जगला कसा, वाचला कसा, क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा, काही नचले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओढसा गा, राम राम स्मरा आधी, लाहो करा गाठ घाला मुडबंदी, सांडा वाऊ घ्या उपाधी, लक्ष लावो नि रहा गोविंदी गा, विनवितो सकड जना कर जोडोनी थोर लहाना, दान इतुकेची द्या मज दिना, मने तुकया बंधू राम मना गा, राम राम स्मरा आधी, लाहो करा गाठ घाला मुडबंदी। महाराज म्हणतात, आजपर्यंत त्या काळाने आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहिलं नाही, त्याने झडप घातली नाही, आणि म्हणून तो एकदा का आला, एक सेकंद जगण्याची संधी देत नाही। गरीब असला, श्रीमंत असला, सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई, तुका म्हणे तई ये माज्ञा। हो, जर संपत्तीने काळाला खरेदी करता आलं असतं तर जगातली जेवढी श्रीमंत माणसं आहेत यांना मृत्यू कधीच आला नसता। म्हणून श्रीमंत काळावर राज्य गाजू शकत नाही, काळ त्यांचा ऐकत नाही, काळ अचानक येतो, काळ सूचना करत नाही, काळ अचानक येतो आणि तो तुम आपल्याला घेऊन जातो। म्हणून जगावर ज्या मायेचा प्रभाव आहे, जी माया राज्य गाजवते, ती माया केव्हा जाईल, केव्हा नष्ट होईल, तिचा प्रभाव फक्त तुम्ही परमात्म्याची भक्ती करा, परमात्म्याचं भजन करा, त्याचं दर्शन घ्या। परमपूज्य डोंगरेजी महाराजांचे शब्द सांगतो, ऐका, वंदन करणे शुद्ध भगवान
बंधन में आ जाते हैं। इसलिए भगवान को वंदन करना चाहिए। वंदन करने से तो भगवान बंधन में आ जाते, इसलिए भगवान को वंदन करना चाहिए। भगवान का भजन करो, भगवान की पूजा करो, भगवान को भोग। डोंगरे महाराजांच्या वाणीतले हे शब्द आपल्यापुढे सांगतो, म्हणून हे डोळे त्याच्या प्राप्तीसाठी आहेत, कान त्याच्या प्राप्तीसाठी आहेत, वाणी त्याच्या प्राप्तीसाठी आहे, पण जगावर या जगामध्ये मायेचा प्रभाव आहे। ममत्व, आसक्ती, मोह आपल्याला उमजू देत नाही, आपल्याला समजू देत नाही, आणि आपण खऱ्या आनंदापासून वंचित होतो, लांब चालले जातो आणि पश्चाताप त्यावेळेला होतो, त्यावेळेला वेळ निघून गेलेली असते। जर आयुष्याची सवय आपल्या शरीराला असली, मी भगवंताचं भजन करणार, मी परमात्म्याचं दर्शन घेणार, मी रोज कोणता तरी ग्रंथ वाचणार, हो संतांच्या ग्रंथातलं सांगतो, काही नित्य नियमा वाचून अन्न खाय तुची श्वान, काही नित्य नियम न करता जर अन्न ग्रहण केलं ते कुत्र्याने खाल्ल्यासारखं आहे। म्हणून कोणता तरी ग्रंथ, ज्ञानेश्वर असेल, तुकोबारायांचा गाथा असेल, भागवत असेल, रामरक्षा असेल, हनुमान चालीसा असेल, पाणी ग्रंथ असेल, स्नान झाल्यानंतर कोणत्या तरी ग्रंथाचं वाचन करावं, मनन करावं, चिंतन करावं, नित्यनेम करावा, नित्यनेम नामे ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवडी। म्हणून जीवनामध्ये कोणता तरी एक नित्यनेम आपल्या जीवनामध्ये पाहिजे। बस मी नित्यनेम केल्याशिवाय अन्न पाण्याला स्पर्श करणार नाही, मी कोणता तरी नित्यनेम करू। आणि आपल्याला ग्रंथ वाचता येत नाही, बरेचसे पुरुष निरक्षर असतात, बऱ्याचशा माता निरक्षर असतात, त्यांच्यासाठी सोपी सोय केलेली आहे। प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी स्मरावा, श्रीराम ज्याच्या मुखाशी आला, उद्योग त्याचा सिद्धीश गेला, निशाण ज्याचे वैकुंठवासी, स्मरा स्मरा त्या श्रीराम काशी। आपल्याला ग्रंथ वाचता येत नसेल, नाराज नाही व्हायचं, उठता बरोबर रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी, वासुदेव हरी, हे नारायणा, हे पंढरीनाथा, हे विठ्ठला, रुक्मिणी माता, ज्ञानोबराया, तुकोबराया, जे तोंडात येईल त्या संतांचं नाव, जे तोंडात येईल त्या ग्रंथांचं नाव, ज्ञानोबरायांचं असेल, तुकोबरायांचा ग्रंथ असेल। म्हणून काळ सारावा चिंतने, एकांत वासे गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या। म्हणून एकदा ही मिळालेली संधी, परमात्मा पुन्हा आपल्याला हा देह देईलच, आपण या मंदिरात येऊ, आपण पुन्हा देवाचं अपेक्षा त्यावेळची करण्यापेक्षा आलेल्या संधीचं सोनं, आलेल्या संधीचा उपयोग करणं। संपूर्ण जे जगत आहे, या जगावर, या जीवावर मायेचा प्रभाव आहे। माया म्हणजे ममत्व, आसक्ती, मोह, संपत्तीबद्दलची आसक्ती, संततीबद्दलची आसक्ती, ही सर्व माया आहे, हा मोह आहे। आणि म्हणून महाराज म्हणतात, ही माया, हा मोह त्यावेळेला नष्ट होईल, त्यावेळेला ती माया आपल्यावर प्रभाव करणार नाही, ज्या दिवशी देवाची आपल्यावर कृपा होईल। जाताना एक मुद्द्याचं सांगून जातो, चार गोष्टी लक्षात ठेवा, डायरी असेल तर चार शब्द लिहून घ्या, परमार्थ करण्यासाठी या चार गोष्टींची अत्यंत गरज आहे। आणि या चार गोष्टी प्रत्येकाजवळ पाहिजे, याला पैशाची गरज नाही। देवाकारणे भावतस्मात, द्यावे न लगे फारसे वित्त, पैसा देण्याची गरज नाही, झाले एक चित्त तरी बहुत, एवढ्यासाठी नका करू आता हतगा, हरे राम कृष्णा, गेले टळळे प्रहर तीन, काय नदसुरा निजशी अजून, जागे होऊन या करा काही दान, नका झाकू ऐकोनी लोचन गा, हरे राम कृष्णा। महाराज सांगतात चार गोष्टी ऐका, परमार्थ करायला पहिली गोष्ट लिहून राहिले का, मानस कृपा। कोणती? मानस कृपा। या मनाची आपल्यावर कृपा व्हायला पाहिजे। मग मनाची कृपा त्या दिवशी होईल की ज्या दिवशी तुम्ही भगवान परमात्म्याचं भजन करणार, भगवान परमात्म्याची पूजा करणार, भगवान परमात्म्याला नमस्कार करणार, त्या परमात्म्याची कथा ऐकणार, आणि त्यावेळेला ते मन आपल्यावर कृपा करतं,
मनाची कृपा, त्या कृपेचं नाव काय आहे? मानस कृपा। राहिलं लक्षात नंबर दोन शास्त्र कृपा। लिहिलं शास्त्र कृपा, शास्त्राची आपल्यावर कृपा व्हायला पाहिजे। तुम्ही म्हणणार शास्त्राची कृपा होते का? आळंदीला पंढरपूरला असे असे महात्मे आम्ही डोळ्यांनी पाहिले, जन्मताच आंधळे बाबा, जन्मताच डोळे नाही, संपूर्ण ज्ञानेश्वरी मुखोद्गत, पूर्ण ज्ञानेश्वरी मुखोद्गत। एक वारकरी संप्रदायाचे मोठे कीर्तनकार आहेत, जाट देवडेकर बाबा, दोन्ही डोळ्याने आंधळे आहेत, पण रामायण सांगतात, भागवत सांगतात। हो, त्याच्यानंतर आस्था चॅनलवर रामभद्राचार्य, दोन्ही डोळ्याने आंधळे आहेत, पण सर्व जगातले ग्रंथ सांगतात। सांगा, हा जो प्रभाव आहे हा कशाचा प्रभाव आहे? शास्त्र कृपा। पहिली काय झाली? मानस कृपा। मन लागलं, एकाग्र झालं, स्थिर झालं, आता त्या मनात दुसरं काही येत नाही, मग त्याच्यावर होते शास्त्र कृपा। शास्त्र कृपा झाली, एक दोन वेळा वाचलं ऐकलं की लगेच लक्षात राहतं, शास्त्र कृपा। आणि त्याच्या पुढची कृपा आहे ईश्वर कृपा। कोणती कृपा? ईश्वर कृपा। ईश्वराची आपल्यावर कृपा व्हायला पाहिजे, ईश्वराशिवाय दुसरं काहीच आवडायला नको। किती जुनी कोणी एखादं आग्रह केला वाईट व्यसनाबद्दल, अहो काही करा, तुम्ही माझे मित्र आहेत, एवढं घ्या बस, त्याला हात जोडायचे, बस मला माफ करा, तुमच्या घरी महिनाभर कामाला ठेवा, पण या वाईट कामापासून मला मात्र रोकू नका। ईश्वर कृपा। आणि सर्वात शेवटी चौथी कृपा, सद्गुरु कृपा, संत कृपा। चारी कृपा लक्षात राहिल्या, मानस कृपा, शास्त्र कृपा, ईश्वर कृपा आणि सद्गुरु कृपा, संत कृपा। संत कृपा झाली इमारत फडाली। ज्या दिवशी जीवावर मनाची कृपा होईल, शास्त्राची कृपा होईल, भगवान परमात्म्याची कृपा होईल आणि दुसरी गोष्ट संतांची कृपा होईल, त्या दिवशी वाईट विचार मनात येत नाही, वाईट खायची इच्छा होत नाही, वाईट बोलायची इच्छा होत नाही, वाईट ठिकाणी जायची सुद्धा इच्छा होत नाही। का झालं? या चारी कृपा आता आत्मसात झाल्या। आणि चारी कृपा जर जीवनामध्ये प्राप्त झाल्या, या कृपा बाजारात मिळणार नाही। मिळतील? बाजारात चैनीचे साधन आहेत, भोगाचे साधन आहेत, 1 लाख रुपयाची गादी बाजारातून आणता येते, पण झोप लागेलच अशी गॅरंटी नाही। गादी आणता येईल पण झोप लागेल का? झोप आणता येत नाही, झोप लागत नाही। हो काही काही माणसं म्हणतात, महाराज अहो आम्हाला झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागतात, आम्हाला झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागतात। अहो झोपेच्या गोळ्या घेतो तरी झोप येत नाही, म्हणतो कुठेतरी अपूर्णता आहे। जीवनामध्ये असं कर्म करा, पडल्याबरोबर झोप यायला पाहिजे, ताट पुढे आल्याबरोबर भूक लागायला पाहिजे। हो असा त्याचा अर्थ आहे। बरेचसे माणसं म्हणतात खूप प्रयत्न करतो पण भूकच लागत नाही, खूप प्रयत्न करतो झोप लागत नाही। कोणाला दोष देण्याची गरज नाही, कुठेतरी अपूर्णता आहे। म्हणून मानस कृपा, शास्त्र कृपा, ईश्वर कृपा आणि सद्गुरु कृपा। कशासाठी एवढं निर्माण केलं आपण गावकऱ्यांनी? कशासाठी? आपल्याला प्रत्येकाला आनंद मिळावा, प्रत्येकाला शांतता प्राप्त व्हावी, प्रत्येकाला काही शेकंद का होईना सुख मिळावं, याच्यासाठी आपण एवढा खटाटोप केला। आणि म्हणून आजपासून आषाढी एकादशीच्या दिवशी या चारही कृपा मी माझ्या जीवनामध्ये संपादन करणार असा संकल्प करा। हो या चारही कृपा आपण संपादन करायला पाहिजे। याला पैशाची गरज नाही आहे, याला मनाची तयारी पाहिजे। ईश्वराबद्दल परिपूर्ण प्रेम, संतांबद्दल परिपूर्ण प्रेम आणि ग्रंथाबद्दल परिपूर्ण प्रेम। काय आमच्या वक्त्या लोकांच्या दुकानामध्ये कोणतं भांडवल आहे? तुकोबऱ्यांची गाथा, ज्ञानेश्वरी, भगवद्गीता, रामायण, अमृतानुभव, चांगदेवपासष्टी, नाथ भागवत असे धर्मग्रंथ आहेत। त्या धर्मग्रंथांची आम्ही सेवा करतो, उभा महाराष्ट्र फिरतो, लातूर, जालना, अमरावती, अकोला, नागपूर, संपूर्ण महाराष्ट्र। भांडवल कोणतंच नाही, फक्त हे धर्मग्रंथ आत्मसात केले आणि या धर्मग्रंथांची सेवा केली
आणि जीवनामध्ये अध्यात्माचा आनंद मिळवला म्हणून महाराज म्हणतात आपण तो आनंद घ्यायचा आणि इतरांना द्यायचा, सेवितो हा रस वाटितो अनेका, ग्यारे होऊ नका राणवरी विटेवरी ज्याची पाऊले समान। भगवान कुठे? परमात्मा विटेवर उभा आहे, विटेवरी ज्याची पाऊले समान। तोच एक दान शूर जाता मनाचे संकल्प पाविल सिद्धी, जरी राहे बुद्धी याचे पायी। आणि म्हणून महाराज म्हणतात बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, काय करावा? विठ्ठल बोलावा, विठ्ठल पाहावा, करावा विठ्ठल जीव भावे, येणे सोशे मन झाले अवरी, परत माघारी येत नाही बंधनापासून उकलल्या गाठी, देता आले मिठी सावकाश। महाराज सांगतात मी विठ्ठलाला पाहण्याचा निर्णय केला, इतका पाहिला इतका पाहिला, त्याच्याशिवाय आता माझ्या डोळ्यांना दुसरं काही दिसतच नाही, बस तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेडोवेळा व्हावा पांडुरंग, आवड हे रूप गोजिरे सगुण, पाहता लोचन सुखावले। लोचन म्हणजे दृष्टी, आवड हे रूप गोजिरे सगुण, पाहता लोचन सुखावले। म्हणून इतका सुंदर आहे, इतका देखणा आहे, पुन्हा पुन्हा पाहायची इच्छा होते। जगातलं जे सौंदर्य आहे, जगातलं जे सौंदर्य आहे, त्या सौंदर्याचा नाश होणार आहे। मे महिन्यामध्ये तुम्ही आपण जी सृष्टी पाहतो, मे महिन्यात 50 पर्यंत सूर्यनारायणाचा ताप चढून जातो जगावर। मे महिन्यामध्ये जी सृष्टी दिसते ती श्रावणमध्ये दिसेल का? आता ईश्वराची इच्छा आहे। जुन्या लोकांना विचारा केवढा पाऊस पडायचा, ही आपली अमरावती माता दुथडी भरून व्हायची, भयंकर पाऊस इकडे तिकडे हिरवेगार। श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवड दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर सिरवे, क्षणात फिरुणी ऊन पडे, वरती बघता इंद्रधनुचा, गोप दुहेरी विनला असे, मंगल तोरण काय बांधिले, नभव मंडपी कुनिवासे। श्रावण महिन्यामध्ये जी सृष्टी आहे ती भाद्रपदमध्ये नाही, म्हणजे जगामध्ये तुम्हाला जेही सुंदर दिसणार आहे त्या सौंदर्याला बाधा आहे, ते सौंदर्य नाश पावणार आहे, काळाच्या ओघामध्ये नष्ट होणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी उभ्या आयुष्यामध्ये हजारो किल्ले उभे केले, निर्माण केले, पण कालांतराने थंडी ऊन पाऊस याच्या प्रभावाने जेवढे किल्ले मोठे मोठे आहेत ते किल्लेसुद्धा जर्जर होऊन गेले। हां राहिले का तसे? आपल्याला कविता होती, गावाची शिव लागता असं दिसते उंचावरती गडी, भिंती ढासडल्या बुरुज खचले ए खालती देवडी। सुना आणि दगड याचा जो मित्रपणा आहे फक्त 1000 वर्ष, किती मित्रत्व आहे त्यांचं, सुन्याचं आणि दगडाचं मित्रत्व आहे, किती 1000 वर्ष। 1000 वर्षानंतर ते जर्जर होऊन जातं नसतं। याचा अर्थ असा आहे की किती जरी बांधकाम जगामध्ये असेल, किती जरी काही निर्माण केलं असेल, पण काळाच्या ओघामध्ये ते नष्ट होणार आहे, ते बाधा आहे। एखादा माणूस सहज बोलतो, अहो त्यांचं लग्न लेट झालं हो, पण पत्नी सुंदर मिळाली मिळाली, परंतु काळाच्या ओघामध्ये चिरकाल राहणारी नाही आहे। एक तो पत्नी याला टाकून जाईल, नाही तर हा पत्नीला टाकून जाईल, आणि ज्या दिवशी पत्नी माणसाला टाकून जाते त्या दिवशी समाजात त्याला स्पेशल पदवी भेटते, राणका राणका राणका। वास्तविक राणका शब्द नाही आहे, विधूर, काय शब्द आहे त्याला? विधूर। पण वाचन नाही, श्रवण जास्त नाही, म्हणून मधला एक शब्द आहे राणका असा शब्द आहे, नाही तर त्याचं खरं नाव आहे विधूर। हो विधूर शब्द आहे। ज्या दिवशी मालक निघून जातात त्या दिवशी महिला मातेला वैधव्य प्राप्त होतं। म्हणजे काळाच्या ओघामध्ये जो सुंदर शब्द मी जो बोललो कशासाठी, की सुंदर पत्नी मिळाली आनंद आहे, पण काळाच्या ओघामध्ये जाणारी आहे। अहो तुमच्या मुलीचं भाग्य सुंदर मालक मिळाले हो, पण काळाच्या ओघामध्ये जाणार आहे। शेती तुमच्याकडे सुंदर आहे, पाईपलाईन सुंदर आहे, तुमची लावलेली बाग सुंदर आहे, पण आज पाऊस नसल्यामुळे आपण रस्त्याने पाहतो हजारो बागा
जड़ून खाग झाल्या याचा अर्थ असा आहे म्हणजे काळाच्या ओघामध्ये जो सुंदर शब्द आपण प्रयोग करतो त्या शब्दाला बाद आहे। पण तुकाराम महाराज म्हणतात माझा परमात्मा माझा भगवान माझा पांडुरंग माझा विठ्ठल माझा पंढरीनाथ इतका सुंदर आहे गुणा आला विटेवरी पितांबरधारी सुंदर जो म्हणजे त्याच्या सौंदर्याला भूत भविष्य वर्तमान तिन्ही काळामध्ये माझ्या परमात्म्याच्या सौंदर्याला कोणतीही बाधा नाही असे हो व्यवहारामध्ये सांगितलं जातं। विनोदाचा एक दृष्टांत आहे। एका आजीबाईला चहा खूप आवडायचा, चहा प्रिय आहे बरोबर आहे, चहा आवडतो लोकांना। आणि अशी एक म्हण आहे आपल्या ऐराणीमध्ये, जुनी विश्लेषण ना आधार मतारा माणूसले चहा ना आधार, अशी एक म्हण आहे। तर त्या आजीबाईला चहा खूप आवडायचा, परंतु महागाई झाली, साखर महाग, दूध महाग, वस्ती इंदिरानगर, उत्पन्न संजय निराधार, इतकं पुन्हा पुन्हा चहा काही मिळणार नाही बुवा। पण आईला आजीला तलब जास्त वाढली, पण आजी बुद्धिजीवी होती, आजीने एक काम केलं, काठी घेतली, एक श्रीमंताच्या घरी नुकतंच लग्न झालं होतं महिन्यापूर्वी, आणि त्या ओट्यावर आजी डायरेक्ट बसली, वयस्कर आहे पाहिजे तेवढं दिसत नाही, ओट्यावर बसली आणि नुसतं मोठं घर असल्यामुळे डायरेक्ट मान केली, आणि मागून त्या श्रीमंताच्या बाईने पाहिलं की एवढी वयस्कर आजी आपल्या ओट्यावर आली, आणि आतेबाई मध्ये या ना म्हणे, उठता येत नाही, तुम्ही जिकडे या, मोठा आनंद वाटला तुम्ही आमच्याकडे आले, काय काम काढलं, प्रेमाने विचारलं। हे पा काही काही श्रीमंत माणसांचे शब्द आहेत। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात फडली या तरुची शाखा। काही काही माणसं भयंकर श्रीमंत असून नम्र असतात, काही माणसं दरिद्री असून ताट असतात। फडली या तरुची शाखा, ज्ञानेश्वरीचा उल्लेख आहे, माझ्या पदरचं नाही। फडली या तरुची शाखा, सहज भूमीशी उत्तरे देखा। आणि इतकं गोड बोलले आजीबाई, साच आणि मवाड, मितले आणि रसाड, शब्द जैसे कल्लोड अमृताचे। आत्या तुम्ही आमच्या ओट्यावर आल्या, खूप बरं वाटलं, काय काम काढलं, सहज विचारलं। आणि आजीने शब्द सांगितला, असं माहिती पडलं जावई बापू आलेले आहेत, जरा डोळे भरून पाहून घ्याव, वास्तविक आजीला जावई दिसत नाही, लांबचं मोठं लांब घर। आणि सहज शब्द प्रयोग केला, बस 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 पैसा घ्यात ते घ्यात, पण जवई म्हणजे जवई उपाडा, जवई उपाडणं पडत, पण भाषा आहे ती, बस बस जवई म्हणजे जवई उपाडा, उच्च उच्च ताड, गोरा गोरा पान, पौवानगत नाक, लंबलचक नाक, नाकावर किंमत आहे का, नाक लांब आहे गोरा आहे, पण जर रतन खत्रीच्या घरात तरफडणार असेल तर सर्व काही आहे, पण जर हातपट्टीवर जाणार असेल तर त्या सौंदर्याला महत्व नाही आहे। आणि म्हणून सहज शब्द प्रयोग केला, बस 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 पैसा घ्या ते घ्या, जवई म्हणजे जवई उपाडा, नाकावर सौंदर्याची किंमत नाही आहे। स्त्री आणि पुरुष दोनच दागिने आहेत, दोघांचे दागिने डायरेक्शन लिहून घ्या, दोन दागिने, कोणते दागिने, जीवनामध्ये चांगला आहार आणि चांगला विचार हा स्त्रियांच्या पुरुषांच्या दोघांच्या जीवनातला हा महत्त्वाचा दागिना आहे। आणि म्हणून मी काय खातो हे खाऊन विचार करण्यापेक्षा विचार करून खा, मी काय करतो हे विचार करून विचार करण्यापेक्षा विचार करून खा। आणि म्हणून त्या दागिन्याचं नाव सांगतो सदाचार, चांगला आचरण, सदाचार हा थोर सांडू नये तो, जगी तोचितो मानव धन्य होतो। आणि म्हणून ईश्वराने दिलेलं शरीर आहे, तो कसा बनवेल, आता काही काही माणसांना ऐकू येत नाही, दिसत नाही, बोलता येत नाही, तरी ते आयुष्याचा प्रवास करून राहिले। आणि म्हणून नाकावर माणसाची किंमत नाही, रंगावर किंमत नाही, पण आजीबाईचं ध्येय होतं फक्त चहा प्यायचं, बस 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 लंबलचक नाक, माफी मागून बोलू, अहो नाक म्हणजे काय, अहो नाक म्हणजे ते शेमूट ठेवण्याचं भांडं आहे ते, हां लंबा नाक मग जास्ती माही, नकट्या नाक मग कमी माही, नकट्या नाकनं गचालता बरोबर निंगी, लंबा नाकनं गचालत गचालत लयना पडी, नाक म्हणजे शेमू ठेवण्याचं भांड आहे। आणि म्हणून सदाचार हा थोर सांडू नये तो, जगी तोचितो मानव धन्य होतो। म्हणून आजपर्यंत या जगाच्या इतिहासामध्ये ज्यांच्या प्रतिमा आपण आपल्या घरात लावतो,
ज्यांचे फोटो आपल्या घरात लावतो, ज्यांचे मंदिर बनवतो ते जगद्गुरु तुकोबार आहे। काय त्यांच्या जीवनामध्ये सदाचार? अहो का एका महिलेने एकांतामध्ये जावं, दृष्ट लोकांनी पाठवली, जा तुकाराम महाराजांच्या भजनाचा भंग कर, तुला पैसे देऊ। अहो पैसा कोणाला आवडत नाही। ती महिला माता गेली, 400 वर्षापूर्वीचा दृष्टांत आहे हा। किती एकांत होता, भंडारा डोंगरांच्या एकांतामध्ये गेली, अनेक प्रकारचे अभाव केले, पण तुकाराम महाराज होते। डोळे भरून पाहिलं आणि महाराजांच्या लक्षात आलं, महाराजांनी दोन्ही हात जोडले, जाई होतो माय न करी सायास। काय शब्द प्रयोग केला? माय। काही ठिकाणी जाई होतो माता न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे न हो। माय, तुम्ही जी भावना घेऊन आमच्याकडे आलात ती तुमची भावना आमच्याकडून पूर्ण होणार नाही। तुम्ही इथून जा, जाई होतो माय न करी सायास। त्या तुकोबारांचं मंदिर आपण बनवलं की माय शब्द प्रयोग केला, माय तुम्ही आपण इथून जा। शेवटी ती महिला ऐकतच नव्हती, शेवटी महाराजांनी शब्द प्रयोग केला, तू काय म्हणे तुझं पाहिजे प्रतार? ओ माय, तुला नवरा पाहिजे का? तू काय म्हणे तुझं पाहिजे प्रतार? तरी का जगा माझी नर थोडे, मग जगात काही माणसं कमी आहेत का? लाजली, तिला पश्चाताप झाला, ज्यांनी पाठवलं त्यांच्याकडे आली, तुम्ही माझ्याकडून आहो, मोठं पाप करून घेतलं। ज्या तुकोबारायणकडे गेलो मी अनेक प्रयोग केले, परंतु त्यांनी डोळे भरून सुद्धा माझ्याकडे पाहिलं नाही। कारण महाराजांचा गाथा सांगतो, पराव्या नारी माऊली समान, परधन पत्तर माणिजे परनार माते समान, परधन पत्तर माणिजे दगड परनार माते समान, इतने मेन भगवान मेले तो तुलसीदास जमान। जगद्गुरु तुकोबारायणनी त्या महिला मातेला माय शब्द वापरला, तिला सांगितलं तुम्ही इथे जा। आणि म्हणून महाराजांच्या जीवनामध्ये केवढा सदाचार, केवढं महाराजांच्या जीवनामध्ये इंद्रियांवर ताबा, असे महाराजांच्या जीवनामध्ये अनेक प्रसंग आले, तुकोबारांच्या जीवनामध्ये प्रसंग आले, नाथांच्या जीवनात प्रसंग आले, सावता महाराजांच्या जीवनात प्रसंग आले, गोरोबा काकांच्या जीवनात प्रसंग, जेवढेही संत झाले सहज संत झाले नाही। आणि म्हणून समाजाला त्यांनी ग्रंथ दिले, समाजाला उद्धारण्याचा मार्ग दाखवला। उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या, धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून शरण रिगा देवाशी, माया विघ्ने भ्रमला खरे, म्हणता मी माझे ने घरे, हे तो संपत्तीचे वारे साचो कारे जाईल, आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा स्वईताचा घोर वाहा, ध्यानी राहा श्रीहरीच्या। इतरांच्या ध्यानात आपण नाही बसलो, उदाहरणार्थ एखाद्याच्या वडिलांचा रागीट स्वभाव आहे, स्वभाव आहे तो, जगामध्ये सर्व गोष्टीला औषध आहे, स्वभावावर कोणतंच औषध नाही, आहे का औषध? त्यांचा स्वभाव रागीट आहे। अहो म्हणे मी इतकं काम करतो तरी माझ्या वडिलांच्या ध्यानात मी कसा बसत नाही, बापाच्या ध्यानात बसला नको नाराज हो, एखाद्या माऊलीच्या ध्यानात मालक बसत नाही, एखाद्याच्या ध्यानामध्ये मुलगा बसत नाही, एखाद्या ध्यानात बाप बसत नाही। पण महाराज सांगतात अहो इतरांच्या ध्यानामध्ये बसण्यापेक्षा ध्यानी राहा श्रीहरीच्या। कोणाच्या ध्यानात बसा? देवाच्या ध्यानात बसा। दोन मिनटात सांगतो, ज्ञानोबाराच्या वेळेला समाधीमध्ये निघाले, एका बाजूला निवृत्तीनाथांनी हात धरला, एका बाजूला जगाच्या मालकाने हात धरला, पांडुरंग परमात्म्याने, देवनिवृत्तीयांनी धरले दोन्ही कर, देवनिवृत्तीयांनी धरले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर वैसावया। ज्ञानोबारायांचा हात प्रत्यक्ष भगवान पंढरीनाथाने धरला, एका बाजूला निवृत्तीनाथांनी हात धरला, निवृत्तीनाथ रडायला लागले। प्रेम आहे का रडायला लागले ज्ञानोबारायांसाठी, त्याचं एक कारण आहे का? निवृत्तीनाथ महाराज देवाला सांगता, देवा
आमच्या परिवारावर तू अन्याय केला, ज्येष्ठाचे आधी कनिष्ठाचे जाणे, मी मोठा आहे, ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाचे जाणे, केले नारायणे उपराटे। देवा, मी मोठा भाऊ असताना माझा लहान दादा माझ्यासमोर गाड 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 निवृत्तीनाथ रडायला लागले, भगवान पंढरीनाथ रडायला लागले, बाजूला रुक्मिणी माता होत्या ते बी ऐकून राहिल्या। ओ देवा, शुद्धीवर या, भाऊ भावासाठी रडतो, मालकासाठी बाई रडेल, बाईसाठी मालक रडेल, भाऊ भावासाठी रडतो, पण तुम्ही तर जगाचे मालक आणि तुम्ही काय रडून राहिले। आता रुक्मिणी मातेला देव काय सांगतात ऐका। देव म्हणे रुक्मिणी, हा एकच योगी देखील नयनी, याची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्यासी, जो करील याची यात्रा तो तारील सकळी गोत्रा, सकळी कुळे पवित्रा याचे निदर्शने होती। रुक्मिणी, मी काय रडतो, माझा ज्ञानोबा राय, माझा प्राण आहे विठोबाचा प्राण सका ज्ञानोबा माझा, विठोबाचा प्राण सका ज्ञानोबा माझा, माझा ज्ञानोबा। अजून पुढे ऐका। देव म्हणे नाम्या पाहे, ज्ञान देव मीच आहे। कोणाचे शब्द आहेत? स्वतः भगवान म्हणतात, हे नामदेवा। देव म्हणे नाम्या पाहे, ज्ञान देव मीच आहे, तो आणि मी नाही तुझा, ज्ञान देव आत्मा माझा, तो ज्ञानोबा माझा आत्मा आहे, आणि म्हणून मी ज्ञानोबासाठी रडतो। नामा म्हणे संत झाले कासा विस, लावीती पर पदर डोळी आसी। जेवढे संत आले होते सर्व संत ज्ञानोबारायांसाठी रडायला लागले। नामा म्हणे संत झालंय कासा वीस, लावी ती पदर डोळी असी। हे चरित्र झालं। आता आपला मुद्दा, ज्ञानोबा कोणाच्या ध्यानात बसले? परमात्म्याच्या। कारण ज्या ज्ञानोबारायांसाठी भगवंताने रडावं त्या ज्ञानोबारायांचा अधिकार किती मोठा आहे, म्हणून इतरांच्या ध्यानात नाही आपण बसलो, काय नाराज व्हायची गरज आहे? अहो, काही काही माणसांना अगोदर चहा दिला ना तरी राग येतो, अरे अगोदर दिला तरी चहाच आहे आणि नंतर दिला तरी चहाच आहे। म्हणून काही काही लोकांना स्वतःहून राम राम नाही केला तरी राग येतो। महाराज म्हणतात, जगामध्ये इतरांच्या कोणाच्या ध्यानात आपण नाही बसलो तरी आपण भगवान परमात्म्याच्या ध्यानात बसायला पाहिजे, अशी एक अंतकरणापासून भावना, एक संकल्प करा। आणि म्हणून ध्यानी रहा श्रीहरीच्या, मग काय करू, संत चरणी भाव धरा, क्षणोक्षणा नामस्मरा, मुक्ती सायुज्यता वरा, हेची करा बापण्णो, विष्णुदास विनवी नामा, बोलू नका भव कामा, धरा अंतरी निज प्रेमा, न चुकाने मारी भक्ती, परमात्म्याची भक्ती चुकू नका, भगवंताला कधीच विसरू नका, संतांच्या ग्रंथांना विसरू नका। हे ग्रंथ आपल्याला खूप काही देऊन जातात, म्हणून दुर्भाग्य काही परिवाराचं, त्यांच्याकडे लाखाचे दागिने असतील पण छोटासा ग्रंथ नसेल। लोकमतला एक सुविचार 15 दिवसापूर्वी आला होता, ज्या शरीरामध्ये प्राण नाही त्याला आपण प्रेत म्हणतो, तसं ज्या घरामध्ये धर्मग्रंथ नाही ते घर प्रेतासारखं आहे, असं लोकमतला असलो होतो मी। आणि म्हणून शरीरामध्ये प्राण आहे म्हणून शरीराला महत्त्व आहे, प्राण गेले या शरीर काय करेल व्यवहार, वृक्षणादरी पुष्पफळ काय करेल वसंत काळ। अरे झाडाला फळ फुल येत नाही तिथे वसंत ऋतूचा दोष आहे का? शरीरामध्ये प्राण नाही मग या शरीराला ठेवून काय उपयोग आहे? प्राण गेले आणि गुणी काष्टप्राय प्राणीजनी, दृष्टी देखता सचलष्णानी, विटाळ माणी जगत्याचा। आणि म्हणून शरीरातलं चैतन्य निघून जातो, कोणी याला प्रेत म्हणतं, कोणी याला मुर्दा म्हणतं, कोणी याला मड म्हणतं,
कोणी याला शव म्हणतं, प्राण गेले आणि कोणी कष्टप्राय प्राणी जनी दृष्टी देखता सचल स्नाणी विटाळ माणी जग त्याचा, सर्व जग या रक्त मांसाच्या शरीराचा विटाळ म्हणतं। आणि म्हणून ध्यानी राहा श्रीहरीच्या संत चरणी भाव धरा, क्षणोक्षणा नामस्मरा, मुक्ती सायुज्यता वरा, हेच करा बापांनो। विष्णुदास विनवी नामा, बोलू नका भव कामा, धरा अंतरी नीज प्रेमा, न चुका नेमा आरी भक्ती। जीवाकडून चूक होत असते, चूक केव्हा होते, काही अज्ञानामुळे चूक होते, काही तारुण्यामध्ये चूक होऊन जाते। कारण हे जे तारुण्य माणसाला हे चांगलं का वाईट कळू देत नाही, तारुण्याचा एक स्वभाव आहे बरं का, हे तारुण्य माणसाला समजू देत नाही। परंतु झालेली चूक पुन्हा तिला दुरुस्त करून घेणं हे हुशाराचं काम आहे। कारण महाराजांचं एक अभंग तुम्हाला म्हणून दाखवतो, तारुण्याचा स्वभाव असा आहे, तरुणपण असं असतं, तारुण्याच्या मध्ये न मानी कोणासी, तो काहीच मानत नाही, सदा मुसमुसी धुडी जैसा, धुडी म्हणजे गाव सांडा, या ग्रंथात आहे, माझ्या पदरचनी इथे, सदा मुसमुसी धुडी जैसा, आठवण वेठोनी बांधिला मुंडासा, फिरतसे म्हैसा जना माझी, हाती दिडपाण वरती करिमाण, नाही तो सन्मान बलियाशी, श्वानाची आपरी हिंडे दारोदारी, पाये परणारी पापदृष्टी, तुका म्हणे आयशा थोर हानी झाली, करिता टवाडी जन्म गेला। हा तारुण्याचा प्रभाव आहे, तारुण्यामध्ये माणसाला कळत नाही। एक संपत्तीचा प्रभाव सांगतो, तुकोबारांच्या गात्यातला आहे, तुकाराम महाराज म्हणतात, संपत्ती काय करावून काय करू नये माणसाला उमजू देत नाही, म्हणून शहाण्या माणसाने तारुण्याचा चांगला उपयोग करावा, शहाण्या माणसाने वेळेचा चांगला उपयोग करावा, शहाण्या माणसाने संपत्तीचा चांगला उपयोग करावा, शहाण्या माणसाने आयुष्याचा चांगला उपयोग करावा, शहाण्या माणसाने सत्तेचा चांगला उपयोग करावा। सत्तेचा जर जीवनामध्ये दुरुपयोग झाला प्रायश्चित्त आहे, तारुण्याचा दुरुपयोग झाला प्रायश्चित्त आहे, संपत्तीचा दुरुपयोग झाला प्रायश्चित्त आहे। प्रायश्चित्त म्हणजे मालपुरकर नाही देत, प्रायश्चित्त देणारा परमात्मा आहे। तुकोबाराय सांगतात, द्रव्यासता धर्म न करी नागवला राजद्वारी, माय व्याली त्याची जेव्हा रांड सटवी नव्हती, तेव्हा कथे काढी निद्रा लागे, कामी श्वानापरी जागे, भोग श्रीयशी देता लाजे, वस्त्र दाशीची घेऊन निजे, तुका म्हणे आयशे जाण नर घडवा उणीन। अरे तुला तारुण्य मिळालं, तुला सौंदर्य दिलं, संपत्ती दिली, पण तू त्याचा चांगला उपयोग केला नाही। मग परमार्थ मला समजला, माळ नुसती घातली म्हणजे परमार्थ समजला असा अर्थ नाही आहे। हे एक वारकरी संप्रदायाचा बहाणा आहे, एक वारकरी संप्रदायाचा बहाणा आहे। जयहरी म्हटलं व संप्रदाय, जयोगेश्वर म्हटलं स्वाध्याय बंधू, धन निरंकार म्हटला म्हणजे निरंकारी बाबांचे शिष्य, धनधन सद्गुरू म्हटलं म्हणजे ठाकूरजी, हे एक संप्रदायाचं ते प्रतीक आहे। परंतु महाराज म्हणतात परमार्थ त्याला समजला, कपाडावर लिहायची गरज नाही, पेपरला द्यायची गरज नाही, मला परमार्थ समजला। याचं लक्षण काय, ज्याचा आहार पवित्र झाला परमार्थ समजला, ज्याच्या जीवनामध्ये संपत्तीचा चांगला उपयोग केला परमार्थ समजला, ज्याने वेळेचा चांगला उपयोग केला परमार्थ समजला, ज्याने सत्तेचा चांगला उपयोग केला परमार्थ समजला। आणि म्हणून जीवनामध्ये चांगलं ज्या दिवशी आपल्याला समजलं, त्या दिवशी ज्योतिषाला विचारायची गरज नाही। ज्या दिवशी मला सर्व व्यवस्थित झालं म्हणजे मला हे कळलं, त्या दिवशी जीवनातले दुर्गुण गेले, अवगुण पालटन हीच पाप गेल्याची खूण, जीवनातले दुर्गुण गेले, ज्योतिषाला हात दाखवू नका, त्याला भविष्य विचारू नका, जीवनातले दुर्गुण गेले, सद्गुणांचा संग्रह झाला, वाणीमध्ये पवित्रता आली, दृष्टीमध्ये पवित्रता आली, श्रवण इंद्रियामध्ये पवित्रता आली, ईश्वराशिवाय काहीच आवडत नाही, जीवनामध्ये पवित्रता, मग तो झोपडीमध्ये राहिला तरी पवित्रता आहे, राजमहालामध्ये राहिला, जाताना जरा एक आश्चर्य सांगून जातो, झोपडीमध्ये राहून भजन करणं काहीच अवघड नाही आहे, पण संपत्तीमध्ये राहिल्यावर भजन करणं अवघड आहे। पण दोन संत झाले, एक मीराबाई आणि एक एकनाथ महाराज, किती श्रीमंत, 900 गावची जागीरदारी होती नाथ महाराजांकडे, किती
नवशे गावची जागीरदारी, वैभव संपन्न, ओरिजिनल श्रीमंती। आता जगामध्ये बऱ्याच श्रीमंती आहेत, त्याबद्दल आपल्याला चर्चा करायची नाही, पण आपल्या मायभाषेमध्ये एक श्रीमंती आहे, आईबाई नाडी कानबाई गडी अशी एक श्रीमंती आहे, व्यवहारातला शब्द आहे। आणि म्हणून जगातली एक श्रीमंती अशी आहे, जगातला एक आनंद असा आहे, तो म्हणजे परमानंद, तो म्हणजे ब्रह्मानंद। म्हणून परमार्थामध्ये आत्मानंद, ब्रह्मानंद, परमानंदाची प्राप्ती होते। आणि ज्या दिवशी ये इंद्रिय आपल्याकडून घाण विषयाची अपेक्षा करतील, त्या दिवशी यांना मारण्याचा प्रयत्न करा। मारण्याचं म्हणजे डोळे वाईट पाहतील तर फोडू नका, कान वाईट ऐकतील तर कान कापू नका, तोंड वाईट बोलेल तर त्याला ठेचू नका, असं नाही। याचा अर्थ असा आहे, मारा सांगतात त्यांच्या भाषेमध्ये, ज्या दिवशी इंद्रिय जे जे मागती ते जे नर पुरविती, ते तरलेच न तरती विषय सिंधू। इंद्रिय आपल्याकडे मागणे मागतात, हमारी मांगे पुरी करो। आग्नेमध्ये किती लाकडं टाकले म्हणजे आग्नी नकार देईल का? आग्नेमध्ये जितके लाकडं टाकले तितके आग्नी मागण्याचा प्रयत्न करतो, तसं इंद्रियांच्या नादी लागून वासना आपण तृप्त करण्याचा प्रयत्न करतो, पण वासना तृप्त होतच नाही। दारू पिणारे मरून गेले, बाटली भरलेलीच आहे। बिड्या ओढणारे मरून गेले, बंडल भरलेलाच आहे। तपकीर ओढणाऱ्या बाया निघून गेल्या, पण डबी भरलेलीच आहे। तंबाखू खाणारे मरून गेले, पण पुडी भरलेलीच आहे। म्हणजे जगातली विषय संपत नाही, विषयाचा आनंद स्वाद घेणारा संपून जातो। मग हे सर्व जगातले स्वाद घ्यायचं जर आपण नष्ट केलं, संकल्प केला मग आम्हाला काय मिळेल? आत्ता सांगतो ज्ञानोबाराय, सांगतात आत्मसुखाची आगोडिया विटे येतो का सकळ विषया, जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही। आत्मसुखाची प्राप्ती होते, ब्रह्मसुखाची प्राप्ती होते, आत्मानंदाची प्राप्ती होते, ती परमात्म्याच्या दर्शनाने, परमात्म्याच्या भजनाने, परमात्म्याची कथा ऐकून संत महात्म्यांच्या मार्गदर्शनाने। म्हणून आमचे संत, आमचे ग्रंथ असे सांगतात, आज आषाढ शुद्ध एकादशीच्या या पवित्र पर्व काळावर आपण जगद्गुरु तुकोबारांच्या मंदिरामध्ये भगवान पंढरीनाथाच्या साक्षीने एक संकल्प आपण करू की आमच्या जीवनामध्ये प्रभू, अरे तुझे एवढे मोठे उपकार आहेत, या चराचर सृष्टीमध्ये आम्हाला तू नरजन्म दिला, हे ज्ञान नाही, इतर येण्यामध्ये हे दुसरं काहीच नाही। आणि म्हणून परमात्म्या देवा मायबापा जगन्नेता तुझे या जगामध्ये आम्हाला हे चांगलं शरीर दिलं, म्हणून एक कर देवा, आम्हाला चांगली बुद्धी दे, हे देवाला सांगितलं। दुर्बुद्धी ते म्हणा कदा अनुपजो नारायणा, हे प्रभू माझ्या जीवनामध्ये फक्त दुर्बुद्धी मला देऊ नका। दुर्बुद्धी ते म्हणा कदा अनुपजो नारायणा, आता माझं आयुष्य करी तुझे पाय चित्ती धरी, बस फक्त तुझं भजन, तुझं पूजन, तुझी कथा इंद्रियांमध्ये, तुझ्याशिवाय मला जगातलं दुसरं काहीच आवडत नाही प्रभू। आणि म्हणून तुकोबाराय आज सेवेसाठी प्रवचनाला जो आपण अभंग निवडला, काही माणसं थोडे लेट आले, त्यांच्यासाठी एवढा आपला विटेवरी पितांबरधारी सुंदर जो, तो पांडुरंग परमात्मा पंढरपूरचा मार्च महिन्यामध्ये आपल्या तुकोबारायांच्या मंदिरात येऊन उभा आहे, म्हणून वाट पाय उभा भेटीची आवडी, तो उभा आहे म्हणून गुणा आला विटेवरी पितांबरधारी सुंदर जो, त्याच्यासारखा सुंदर, त्याच्यासारखा देखणा, त्याच्यासारखा गोंडस या जगात कोणीच नाही। आपण सजण्याचा प्रयत्न केला तरी परमात्म्यासारखा सुंदर कोणीच नाही। म्हणून पितांबरधारी सुंदर जो, तुम्ही एक काम करा, आपले डोळे डोळे काही मन पायी राहो, हे मन त्याच्या चरणाजवळ, त्याच्या पायाजवळ लावण्याचा प्रयत्न करा। महाराज म्हणतात डोळे कान मन अंतकरण वृत्ती बुद्धी सर्व परमात्म्याला जर समर्पित केली तर निवारोणी जाय माया, आपला मूळ विषय ही माया, ही आसक्ती, हा मोह, हे ममत्व, या जगाबद्दलचा मोह आपला राहणार नाही। म्हणून निवारोणी जाय माया, आईशी छाया जयाची, कोणाची? त्या पांडुरंगाची, त्या तुकोबारायांची। निवारोणी जाय माया, आईशी छाया जयाची। शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे समध्यान, ते हे चरण सुकुमार, त्या भगवान परमात्मेचे चरण सुकुमार असं आहेत, गोंडस आहेत। आणि म्हणून आज आपण या जगद्गुरु तुकोबारायांच्या मंदिरामध्ये आलात, आपण एक संकल्प करा अखंड परमात्म्याच्या दर्शनाचा, अखंड परमात्म्याच्या भजनाचा, अखंड परमात्म्याची कथा ऐकण्याचा संकल्प करा। म्हणून
रोज सायंकाळी या ठिकाणी हरिपाठ असतो, सकाळी आरती असते, या सर्व आनंदाचे आपण अधिकारी होऊ आणि जास्तीत जास्त आपल्या जीवनामध्ये सुख शांती आनंद प्राप्त व्हावा, आपल्या जीवनाला आपल्या आयुष्याला कृतार्थता प्राप्त व्हावी अशी त्या पंढरीनाथापुढे प्रार्थना करू। आज आषाढ शुद्ध एकादशी, काय हो या एकादशीचं महत्त्व काय फक्त दोन मिनिटात सांगतो आहे का? भगवान पांडुरंग परमात्मा हे तत्व आहे। परमात्मा काय आहे? तत्व आहे। तत्व या विश्वामध्ये आहेच, तत्व हे बाद होऊ शकत नाही। पण आषाढ शुद्ध एकादशी या दिवशी पांडुरंग परमात्मा हे तत्व सृष्टीमध्ये अधिक प्रमाणाने प्रवाहित आहे। रामनवमीच्या दिवशी राम हे तत्व सृष्टीमध्ये प्रवाहित असतं। महाशिवरात्रीच्या दिवशी शिव हे तत्व सृष्टीमध्ये प्रवाहित असतं। गोकुळाष्टमीच्या दिवशी कृष्ण हे तत्व सृष्टीमध्ये प्रवाहित असतं। दत्त जयंतीच्या दिवशी दत्त हे तत्व सृष्टीमध्ये प्रवाहित असतं। हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान भगवान मारुती राय हे तत्व त्या सृष्टीमध्ये प्रवाहित असतो। म्हणून परमात्मा हे काय आहे? तत्व आहे। म्हणून एक तत्व नाम दृढधरी म्हणा हरीशी करुणा येईल तुझी, त्या परमात्मरधारी सुंदर जो, म्हणून त्या सुंदर गोंडस देखना सुकुमार अशा भगवंताचं दर्शन पुन्हा पुन्हा ज्याच्याकडे पाहून कधीही समाधान होत नाही असा त्या परमात्म्याला आपण पुन्हा पुन्हा पाहायची इच्छा करा। आपल्याला काही लांब तीर्थयात्रेला वयाने शक्य होत नाही, काही वेळेला संपत्तीने शक्य होत नाही, पण तोच परमात्मा या पंढरपूरचा या तुकोबारायणच्या मंदिरात विराजमान आहे। म्हणून असा देखणा गोंडस लावण्याची खान असलेला परमात्मा उभा आहे। डोळे कान त्याच्या ठाई, मन पायी राहो हे निवारो निजाय माया, आईशी छाया जयाची तुका म्हणे समध्यान तेहे चरण सुकुमार। भगवान परमात्मा तुम्हा आम्हा सर्वांवर कृपा करो, तुम्हा आम्हा सर्वांना सद्बुद्धी देवो, आपल्या सर्वांच्या ठिकाणी सद्भावना जागृत हो, म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये परमार्थ या मूळ स्वरूपापासून कधीच लांब जाऊ नका। प्रभू आपल्या अंतकरणामध्ये विराजमान आहे। म्हणून आषाढ शुद्ध एकादशीला भगवान झोपले हे डोक्यातून काढून टाका। देवशयनी एकादशी ही पंचांग शास्त्रानुसार छापलेले, पण भगवान कधीच झोपत नाही। का झोपत नाही? करणे का न करणे आगवे तोच जाणे, विश्व चढत असे जेणे परमात्म्याने, या विश्वाचा सूत्रधार आहे, तो कधीच झोपत नाही। आणि ज्या दिवशी तो झोपला त्या दिवशी याला प्रेत म्हणतात, याला घरातून बाहेर घेऊन जावं लागतं। म्हणून तो झोपतच नाही, आपण जीही क्रिया केली तो सारखी पाहत राहतो। आणि म्हणून वृक्षाची पान हाले ज्याची सत्ता राहिली अंता मग कोठे। भगवान स्वतः सांगतात, हे अर्जुना ऐक, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले, जो जगा ते चाडिता म्या हलविल्या प्राणू आले। त्याच्याशिवाय शरीर चालत नाही, मग तो झोपेल का? पर्वते बैसकान संडावी, समुद्रे रेषाण उल्लंघावी, पृथ्वी आभूते व्हावी ही आज्ञा माझी। या पृथ्वीला या सर्व भूतांना सांभाळण्याची आज्ञा परमात्म्याची आहे। या समुद्रांना सांगितलं, बाबा किती पर्व काळ गेले, किती योग गेले, तरी तुम्ही आपली जागा सोडू नका। पर्वतांनी आज्ञा पाडली, समुद्राने आज्ञा पाडली, वाऱ्याने आज्ञा पाडली, सूर्यनारायणाने आज्ञा पाडली, फक्त देवाची आज्ञा मात्र माणूस मोडून टाकतो। आणि म्हणून अनेक प्रकारचे संकट माणसावर येत असतात। आणि एकदा का ते संकट आलं, आज एक मोठं संकट आहे, पाऊस पडत नाही, चित्त लागत नाही, याला कोणताच पर्याय नाही। सर्व जगातल्या मानवजातीने एकच हाक प्रभूला मारा, हे प्रभू आम्ही तुझे लेकर आहेत, आमच्याकडून चूक झाली आम्हाला क्षमा कर। प्रभूची लेकरे सारी, तयाला सर्व ही प्यारी, त्या परमात्म्याचे आपण लेकर आहेत, त्याला आवडतो। म्हणून खूप पाऊस पडावा, नदी नाले धरण भरून जावे। आणि एक मोठा संकटात आज दुष्काळाच्या खाईमध्ये आपण सापडलो, या दुष्काळाचं निरसन माझ्या परमात्म्याने करावं। या झालेल्या वाणीला या ठिकाणी पूर्णविराम। तुम्ही बहुसंख्येने आलात, त्याच्यातले त्याच्यात आपले
यूट्यूब चैनल वाले भैया पंढरपूरहून पांडुरंगाचं दर्शन करून अख्ख्या रात्रीचा प्रवास करून या ठिकाणी आले, थोड़े लेट का होईना माझी हिम्मत सुटली होती, परून भैया दादा आले म्हणून संत तुकाराम महाराज मंदिराची कमिटी, या मंदिराचं प्रतिष्ठान, या गावातले गावकरी, या गावातल्या महिला माता, आमचं भजनी मंडळ आणि भैया दादा आणि यूट्यूबचे आम्ही आभार आहोत। ज्या ज्या वेळेला आमचे गावकरी सांगतील त्या वेळेला चॅनलवाल्यांनी म्हणजे भैया दादांनी आम्हाला सेवा द्यावी अशी विनंती करतो। दादा एकच आहे, मागचाही ग्रुप घ्या आणि नोरवे पूर्वे प्रेम कृपा जया सुंदर उडसे नुराचे कंठे जड़के माळ मुक्ता फळाचे जय देव जय मंगल मूर्ते श्रीराज कण मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पुरते रत्ना कचित परा तुझ गौरी कुमरा चंदनाचे ओटे कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभा तो भरा रुंदुंती नो पोरे चरणे घागरिया जय देव जय मंगल मूर्ते श्रीराज मूर्ति दर्शन मात्रे मन स्मरण मात्रे मन कामना पुरते जयोदर पीतांबर फणवर वंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रिणेना दास रामाचा वाट पाहे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगल मूर्ति श्रीराज मूर्ति दर्शन मात्रे मन स्मरण मात्रे कामना पुरते युगे अठ्ठावीस वेटवारी हुबा पुंडलिकाच्या भेटी प्रब्रह्मालेगा चरणे वाये भीमा उद्धारी जगा जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभ रायेचा वल्लभ तुळसी माळा गळा करठे उनकटी कासे पितांबर कसळ लाटी देव सुरवार नेते ताबेटे गरुडा हनुमंत पुढे उभे राती जय पांडुरंगा हरि पंढरीनाथा रायेचा वल्लभ पावे जुलगा जय दे आषाढी कार्तिके भक्त जन येते चंद्र भागे माझे चालजे करते दर्शन येळा मात्र तया होये मुक्ति केशवाते नाम देव भावार्ते नाम देव जय देव जय पांडुरंगा हरि पंढरीनाथा राजा मा बोला बोला आरते ज्ञान राजा लोपले ज्ञान जागे प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मा सिकेले चरणे मस्ता कटेविले आरती तुकारामा स्वामी सद्गो रतारेले आभंग रक्षिले स्वामी सद्गुरु धामा आरती तुकारामा तुकिता तुलने से बोला 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 स्वामी सद्गुरु धामा पाय दाखवे आम्हा एकनाथा महाराजा समरता एकनाथ नाम सार वेद
एकनाथ नाम घेता सुख वाटले चेता धनी न पुरे गाता समर्था जगत घालीन लोटांगण वंदन चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे प्रेमे राम 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 हरे 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 राम 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 हरे हरे राम 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 हरे हरे जगद व्यापका जनार्दना सकळ देवादि देवा महानंदा महानुभवा चक्रधरा विश्वंभरा सहस्रपादा सहस्रकरा कमलनयना कमलापती भवतारका धरित्याक्षिते अगाये सगुणा निर्गुणा वसुदेव देवकी नंदना तुकाला लोटांगणी हेच करितसे विनवणी आता विश्वात्मके देवे तोषोणी मज द्यावे पसाय दाने तया सत्कर्मी रतिवाडू दुरितांचे तिमिर जाओ जो जे वांचिल तो तिलाहू प्राणी जात ईश्वर निष्ठांची मांदी आडी चला कल्पतरु चारव बोलती जारणव पियुषांचे मार्तंड जे तापहीन किंबहुना सर्व सुखी भजजे ज्वादि पुरुषे अखंडित विशेषी लोकिये एत मणे श्री विश्वेश्वराहो येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला हीच व्हावे माझी आज पंढरीचा वार करी संत संगे सर्व काळ चंद्रभागे स्नान पंढरीचा वार करी मागणे तुझ प्रति आहे उदार तोई या संतासी निर्भेची मजदी ज्ञान देव तुकाराम ज्ञान देव तुकाराम कुंडल श्री ज्ञान खाली बसा पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज सद्गुरु नतसिंह बाबा की।